तर 3 दिवसांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र आज एवढा सा फटका आपण पाहतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य फटक्यातून पाहायला मिळतंय. अप्रतिम फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, षटकार. सारंगा किंग्स संघाचा राखीव खेळाडू या ठिकाणी यायचा पण गोलंदाज. हा चेंडू यावेळेस फ्लाइट चेंडू होता, गती परिवर्तन करतोय गोलंदाज. यावेळेस बीट केले भानुदासने, त्या भानुदासला निश्चितच या ठिकाणी आणलं गेलं होतं, कारण स्वप्नील कडवने 6 चेंडू वाईड फेकले आणि त्यानंतर संघनायकाने गोलंदाज बदलण्याचा इथे निर्णय घेतला आणि यावेळेस स्वप्नीलच्या जागेवर येतोय गोलंदाज भानुदास. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण यावेळेस 22 धावा. फ्लाइंग स्टार्ट काय असते या ठिकाणी दाखवत असताना साई कृपा डेव्हलपर्स संघाचे फलंदाज. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्रक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकला डीपेक्षा गोलमध्ये, तोपर्यंत 2 धावा धावफलकावर अंकित होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 24 धावा. पहिल्या षटका अखेर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. फ्लाइंग स्टार्ट इथे केलेले सुरुवात इथे दाखवलेली आहे. स्वप्नवर्त सुरुवात ज्याला म्हणतात, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणतात, ती सुरुवात या ठिकाणी झालेली आहे साई कृपा डेव्हलपर संघाची. पहिला गडी लवकर बाद झाला होता, मात्र त्यानंतर जितेंद्र शेंडेने 2 बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि निश्चितच धावसंख्येला गती प्रदान केली आहे. त्यामुळेच पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण यावेळेस 24 धावा. पहिल्या पावलीमध्ये 24 धावा येत आहेत, एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र सारंगा किंगचा जर प्रवास आपण पाहिला तर या संघाने पहिले 2 सामने निश्चितच गमावलेले आहेत. अजूनही एकही गुण त्यांना गुणतालिकेवर जमवता आला नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर साई कृपा डेव्हलपर्स या संघाने निश्चितच 2 सामने जिंकून तब्बल 4 पॉईंट घेऊन ते अतिशय चांगल्या प्रकारे पॉईंट टेबलवर पुढे आहेत. त्याचबरोबर भक्ती एवन हा संघ देखील जर पाहिला तर जबरदस्त कामगिरी करतोय. AKPM या संघाने देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे. हे 3 संघ जर आपण पाहिले तर ज्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. मात्र भानुदास शेठ युवा फाउंडेशन संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 3 सामने ते खेळले, 3 सामने त्यांनी गमावले आहेत. त्यानंतर अजून सादिक इलेव्हन संघाने 4 सामने खेळलेले आहेत, त्यातले 3 सामने त्यांनी गमावले आहेत. फक्त 1 सामना त्यांनी काल 4था सामना त्यांनी जिंकलेला आहे. गुणतालिका या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकता. गोलंदाज येतोय यावेळेस रुपेश, हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज बाद. दुसरा धक्का साई कृपा डेव्हलपर संघाला. बेबी ब्रिंग इट ऑन हे गाणं जाऊ देना बाळासाहेब या सिनेमातलं गाणं या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकतोय. प्रभू युवा प्रतिष्ठान या संघाच्या जर पॉइंट बद्दल आपण लक्ष दिलं तर पहिला सामना गमावल्यानंतर नंतरचे 3 सामने या संघाने जिंकले आणि 9 पॉईंट घेऊन हा संघ जर आपण पाहिला तर सर्वात पुढे आहे. त्यानंतर जाणता राजा हा संघ देखील पहिला सामना गमावल्यानंतर नंतरचे 3 सामने त्यांनी या ठिकाणी जिंकलेले आहेत. गोलंदाज यावेळेस रुपेश जगताप पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. नवीन फलंदाज येतोय यावेळेस अमोल बनोटे. तर मात्र स्ट्राईकला जितेंद्र शेंडे उर्फ जितू रैना, उर्फ रैना. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, अतिशय चांगला चेंडू यावेळेस शांत ठेवलंय या फलंदाजाला. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त डिलिव्हरी या ठिकाणी दाखवलेली आहे गोलंदाजाने. पहिला चेंडू फलंदाज बाद केला आणि त्यानंतर हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकलाय. पहिले 2 चेंडू सुरेख फेकले, बघूया पुढचा चेंडू कसा असणार आहे. हा चेंडू यावेळेस या चेंडूला सन्मान दिले, हलक्या हाताने खेळून काढलाय. डिफेन्सिव्ह फटका या ठिकाणी जितेंद्रने दाखवलाय, कारण चेंडू जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून चेंडू आत आला होता आणि हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजी.
चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हीच एक चांगल्या फलंदाजाची निश्चितच ओळख असते. आणि जितेंद्र जर पाहिलं तरी चेंडूला सन्मान देऊन या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकला त्यावेळेस अमोल बनोडे चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज. धावसंख्या धावपळ कर पाहतोय आपण यावेळेस 25 धावा. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला वळवलाय. बॉटम हँडचा वापर करून चेंडू ऑन साईडला वळवला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. दरम्यानच्या काळात एक धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या धावपळ कर पाहतोय आपण यावेळेस 26 धावा. पहिल्या षटकात 24 धावा आल्या त्या. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात गोलंदाज रुपेशने आणि फक्त 2 धावा त्याने इथे खर्च केले आहेत आणि एक गडी त्याने बाद केलेली आहे. चांगली गोलंदाजी पहिले 4 चेंडू मध्ये. मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पी टू चे. उलटा चेंडू यावेळेस भीमर फेकला होता. पंचाने हा चेंडू नो घोषित केलाय आणि या दरम्यान 2 धावा इथे मिळत आहेत. नो चेंडू आणि पंच या ठिकाणी हा चेंडू स्वैर घोषित करतायत. एकूण धावा मिळतायत 3 धावा मिळतायत. 22 स्वरूपात या 2 धावा इथे मिळतायत. म्हणजे 22 आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्तच्या स्वरूपात 3 धावा इथे मिळाल्यात या साई कृपा डेव्हलपर्स संघाला. धावसंख्या धावपळ कर पाहतोय आपण यावेळेस 29 धावा. 4 चेंडू सुरेख फेकले होते. मात्र हा 5वा चेंडू खराब फेकलाय आणि 5व्या चेंडूवर 3 धावा आल्यात. ज्या गोलंदाजाने पहिल्या 4 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या होत्या मात्र या 5व्या चेंडूवर तो 3 धावा खर्च करतोय. हा चेंडू यावेळेस गॅप मध्ये खेळून काढलाय. अतिशय चांगला प्लेसमेंट. चेंडू सीमा पलीकडे व्हीपीएल चौकार. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे बघा हा फलंदाज. तांत्रिक दृष्ट्या जबरदस्त. निश्चित तंत्र अतिशय चांगलं आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता आहे जितूकडे आणि 19 धावांवर तो नाबाद खेळतोय खेळपट्टीवर जितू. हा चेंडू यावेळेस फ्लिक केला चेंडूला. मनगडी ताकद या ठिकाणी दाखवताना चौकार. खूप शांत स्वभावाचा खेळाडू मात्र मैदानात तितकाच आक्रमक खेळाडू जितेंद्र शेंडे उर्फ जितू उर्फ रैना. यावर स्ट्राईकला आलाय फलंदाज. चौथ्या क्रमांकावर पाहतोय आपण अमोल बनोडे जो एक धावांवर खेळतोय.
स्ट्राइकला आता मात्र अमोल. गोलंदाजीत परिवर्तन पाहायला मिळते. गोलंदाज येतो यावेळेस अक्षय देशमुख. कॉमेंट्री बॉक्स इनकडनं सज्ज झालाय अक्षय. ओर द विकेट. हा चेंडू बीमर टाकला होता पंचाने. हा चेंडू स्वयर घोषित केलाय बघा. मात्र जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहत असता तेव्हा पंच तुम्हाला वॉर्निंग देत आहेत. मात्र अशाच प्रकारचा चेंडू ब्रेडलीने सचिन तेंडुलकरला फेकला होता. तो चेंडू निश्चित त्याच्या शरीराला लागला होता आणि त्यानंतर ब्रेडलीने निश्चितच माफी मागितली होती सचिन तेंडुलकरची. मात्र क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. कधी कधी कंट्रोल राहत नाही गोलंदाजा आणि त्यामुळे चेंडू हातातून निसटल्यानंतर चेंडू जर पाहिला तर आपल्याला बीमर पाहायला मिळतो. अरे चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चपळतेने दोन धावा इथे पूर्ण केल्या. सारंगा किंग्स संघाचे क्षेत्ररक्षक मात्र इथे जर पाहिलं तर थोडंसं आळस दाखवत आहेत. त्यामुळे इथे फायदा होतोय या साई कृपा डेव्हलपरच्या फलंदाजांना. आणि या दरम्यान दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण यावेळेस 40 धावा. जबरदस्त फलंदाजी दाखवली या दोन फलंदाजांनी कारण इथे गरज होती चांगल्या सुरुवातीची आणि ती सुरुवात इथे त्यांनी चांगली करून दिली. यावेळेस चेंडू ऑन साईडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा पुढे सरकलाय. मात्र डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन हा चेंडू उचलेल तोपर्यंत दोन धावा घेण्याचा पुरेसा अवधी इथे मिळतोय. धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 42. मात्र कोणत्याही गोलंदाजाला इथे धावांवर अंकुश लावता येत नाहीये. कोणत्याही गोलंदाजाला इथे फलंदाजाला कंट्रोलमध्ये आणता येत नाहीये. त्यामुळे धावगती जर आपण पाहिली तर धावा या मैदानावरती वेगाने वाहत आहेत आणि अशाच प्रकारे जर धावा इथे वाहत राहिल्या शेवटच्या षटकापर्यंत तर एक मोठी धावसंख्या इथे धावफलकावर पाहायला मिळेल. दरम्यान यावेळेस चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. मात्र जेव्हा जेव्हा शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मात्र त्या ठिकाणी एक चपळ क्षेत्ररक्षकाची नियुक्ती केली जाते कारण शॉर्ट पॉईंट हा असा निश्चितच विभाग आहे की त्या ठिकाणी चेंडू जर कट केला फलंदाज जोराने येतो वेगाने येतोय. त्यामुळे अशा ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक नेहमीच पाहायला मिळतोय. मात्र हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय मिसफील्ड करतोय आणि एक धाव त्या ठिकाणी मिळते स्ट्राईकला जितू. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली जातोय. आता मात्र या चेंडूला गती प्रदान केली होती. वेगाने चेंडू फेकला होता. या आधीच्या चेंडूच्या तुलनेमध्ये या चेंडूला जास्त गती प्रदान केली होती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खाली राहिला आणि जीतूला इथे या चेंडूने वीट केले. मात्र जीतू इथे निश्चितच जास्त वेळ शांत बसू शकत नाहीये. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 43 या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अक्षय ओर द विकेट. हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या दोन धाव पूर्ण होतील का. मात्र फलंदाज इथे बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. वनोटे बंधू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहतोय आपण यावेळेस 44 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र अंदाज चुकतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक अचूक थ्रो फेकी करतोय आणि गोलंदाज उर्वरित काम इथे करतोय आणि यावेळेस दुसरा धक्का लागलाय साई कृपा डेव्हलपर संघाला. स्ट्राईकला आता मात्र पुन्हा एकदा रैना सामना करण्यास सज्ज होतोय अक्षयचा. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्राकोरमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. मात्र खराब क्षेत्ररक्षण. या सारंगा किंग्स चाललंय का जर आपण पाहिलं तर जगदीश पाटील पहिल्या षटकापासून खराब गोलंदाजी झाली आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर मिसफील्ड मध्ये जगदीश पाटील जवळजवळ मी म्हणेन की 7 ते 8 धावा आतापर्यंत या सारंगा किंग्सने बहाल केल्यात या साई कृपा डेव्हलपर संघाला. त्यामुळेच हा संघ जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाखे धावफलकावर धावा लावतोय. यावेळेस 46 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 24, त्यानंतर 13 आल्या. आता मात्र या षटकात जर पाहिलं तर निश्चितच 9 धावा आल्या आहेत. त्यामुळे धावसंख्येला कुठेतरी लगाम लागलेला आहे. मात्र अजूनही जर आपण पाहिलं तर 2 षटक शिल्लक आहेत आणि मैदानावरती फलंदाज जितेंद्र शेंडे उर्फ रैना अजूनही खेळपट्टीवर तग धरून बसलेला आहे आणि हा फलंदाज जर
पाच षटके त्याने खेळून काढली तर धाव संख्या मात्र इथे गगनाला भिडणार, धाव संख्या उंच भरारी घेणार, मात्र जितेंद्र शेंडे ला इथे बाद करेल का कोणी हा देखील प्रश्न आहे. मात्र स्ट्राईकला यावेळेस पाहतोय फलंदाज आपण त्या ठिकाणी. प्रशांत बनोडे यावेळेस स्ट्रायकरला आपण पाहतोय. आमच्या सोबत गुणलेखक महेश केवणे मॅन फ्रॉम ढवलेपाडा या संघात जर आपण पाहिलं तर सातत्याने त्यांचा घरचा संघ, त्यानंतर भानुदास युवा फाउंडेशन संघाकडनं या व्हीपीएल मध्ये ते खेळत आहेत. संघाचे संघ नायक आहेत. अजून एक सामना त्यांचा शिल्लक आहे. दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये नवनाथ राऊत यावेळेस व्यासपीठाच्या दिशेने येत असताना नवनाथचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांचाच आवडता नवनाथ राऊत मॅन फ्रॉम कासगाव, जबरदस्त असं व्यक्तिमत्व, भारदस्त शरीराचा मालक नवनाथ या ठिकाणी पाहतोय आपण. नवनाथचं वजन निश्चित, नवनाथने मला काल सांगितलं होतं की 120 किलोग्रॅम वजन आहे आणि बघा एवढं जड शरीर घेऊन देखील नवनाथ विकेट किपिंग जबरदस्त करतोय, फलंदाजी चांगली करतोय, हेच वैशिष्ट्य आहे नवनाथ राऊत. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये, शॉर्ट मिड विकेटला चेंडू उचलला, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण होते. धाव संख्या धाव फलकर पाहतोय आपण यावेळेस 47 धावा. प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत जाणार कारण सकाळचं सत्र आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, काही जण अजूनपर्यंत झोपेतून उठले नसतील, मात्र प्रेक्षक या ठिकाणी लवकरात लवकर भरपूर संख्येने पाहायला मिळतील, इथे पोहोचतील. मात्र जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून www.tenniscricket.com माध्यमातून सामना पाहत आहेत, जे प्रेक्षक डेन एबीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्यांना आम्ही निश्चितच शुभ सकाळ या ठिकाणी करतोय, गुड मॉर्निंग करतोय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केला, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमार्श जवळ, क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे सरकलाय. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते, धाव संख्या धाव फलकर पाहतोय आपण यावेळेस 48 धावा धाव फलकर पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज, चौथं षटक रमेश मयेकर यावेळेस पाहू शकता, संघ नायक आहेत रमेश मयेकर, एक अतिशय चांगले आयोजक आणि त्याचबरोबर एक चांगले गुणलेखक म्हणून रमेश मयेकर यांना आम्ही ओळखतोय सातत्याने. मात्र यावेळेस संघ नायक स्वतः गोलंदाजी करत असताना जबरदस्त कामगिरी केली होती रमेश मयेकर यांनी मागच्या सामन्यामध्ये. मात्र संघ निश्चित इथे जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटवर या ठिकाणी पाहायला मिळतो कारण दोन्ही सामने त्यांनी गमावलेले आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी. हा चेंडू यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का, धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्लराजी धडक धडक फडक झाली चटक मटक फटक झाली. फलंदाज बाद होतोय, दुसरा फलंदाज या इनिंग मध्ये धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. रमेश मयेकरने हा चेंडू निश्चितच या ठिकाणी फील्ड केलाय स्वतःच्या गोलंदाजीवर. आणि फलंदाज जर पाहिलं तर प्रशांत खूप पुढे निघून आला होता आणि त्याला नंतर निश्चितच मागे जाणं फार कठीण झालं, त्यामुळे इथे तो धावचीत होतोय. नवीन फलंदाज येतोय तेजस या ठिकाणी पाहू शकता, तेजस राणे. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला चित्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज, चेंडू मिस फील्ड, नजर हटी और दुर्घटना घटी असं म्हटलं जात आहे. मन कही तन कही और दुर्घटना जन्म ले वही असं म्हटलं जात आहे. आणि यावेळेस दोन धाव इथे मिळत आहेत, धाव संख्या धाव फळ करत पाहतोय आपण. यावेळेस 50 धावा, धाव संख्येचं अर्धशतक, धावांचं अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे साई कृपा डेव्हलपर संघाचं. मात्र इथे सारंगा किंग्सचं कौतुक करावं लागेल कारण जी धाव संख्या पहिल्या षटकाचं पाहिजे तर 24 होती, त्यानंतर 13, त्यानंतर 9 आणि जर पाहिलं धावसंख्या निश्चितच इथे कंट्रोलमध्ये आणली. बघा जी धावसंख्या वेगाने वाहत होती त्या धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणले, कारण जर पाहिलं तर प्रति षटकानंतर जर पाहिलं तर प्रत्येक षटकानंतर धावसंख्या ही कमी कमी होत गेली आहे, 24 त्यानंतर 13 त्यानंतर 9 आणि आता मात्र 5वी षटक फेकलंय गोलंदाज रमेश मयेकरने. संघ नायक कसा असावा, एक आदर्श असावा, संघ नायक म्हणजे आदर्श असतो, खेळाडूंसाठी प्रेरणास्थान असतो आणि हा संघ नायक यावेळेस रमेश मयेकर मात्र यावेळेस या धावसंख्येला लगाम लावतोय. धावसंख्या धावपळ करतोय आपण 50 धावा.
आता मात्र एक षटक शिल्लक आहे, स्लॉग ओव्हर आहे, या डेथ ओव्हर मध्ये बघूया किती धावा जमवतात. मात्र जितेंद्र शिंदे सारखा फलंदाज मात्र त्याला जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. तर आपण पाहिलं तर आता मात्र या शेवटच्या षटकात त्याला बऱ्याच वेळा स्ट्राईक इथे मिळते. गोलंदाज ज्यावेळेस अक्षय देशमुख वैयक्तिक दुसरं सांघिक पाचवं षटक हाताळताना आपण पाहतोय अक्षय देशमुखला, त्यांनी मगाशी 9 धावा खर्च केल्या होत्या. संघनायकाने रमेश मयेकरने जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली आहे, विश्वास दाखवलाय या अक्षयवर. मात्र स्ट्राईकला फलंदाज जितेंद्र शेंडे उर्फ रैना, 50 धावा. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न फसतोय. या ठिकाणी चेंडूच्या लाईन मध्ये आले नाहीये. हा चेंडू वेगाने फेकला होता, या गतीने बीट केलंय या जितेंद्रला, या टप्प्याने बीट केलंय. अतिशय चांगला चेंडू, चेंडू टप्प्यापर्यंत आत आलाय गुडलेन स्पॉट वरून. आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी अक्षय फेकतोय. पुन्हा एकदा अक्षय यावेळेस ओव्हर द विकेट. कुडपद चेंडू, मात्र पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी. जर पाहिलं तर हा चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि पंच या ठिकाणी लेग बाईचा इशारा करत आहेत. मात्र जितेंद्रला शांत ठेवले जितेंद्रने. निश्चित पहिल्या षटकामध्ये खूप वर डोकं काढलं होतं, मात्र जितेंद्रला आता मात्र इथे पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवले. दोन चेंडू सुरेख फेकले आहेत, एक धाव इथे आलेली आहे. या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता आमचे आदरणीय श्याम देशमुख सर आणि त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ निश्चितच जबरदस्त असं व्यक्तिमत्व, दिलदार असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोदजी खंडाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये. त्याचबरोबर इतर जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. VPL 2017 दिवस जर पाहिलं तर आजचा चौथा दिवस आपण पाहतोय. हा चेंडू बीट केलाय, बघा फुटवर्क नाहीये, फुटवर्क नाही या ठिकाणी. या ठिकाणी आठवण करून दिली आहे भारताचा माजी कसोटीपट्टू सदा गोपन रमेश, हा फक्त जागेवरनं खेळायचा, कधीच फुटवर्कचा वापर त्याने केलेला पाहिला. त्याच्या कारकिर्दीमध्ये फुटवर्क म्हणजे शून्य फुटवर्क होतं सदा गोपन रमेशचं. डावखुरा फलंदाज होता आणि तशाच प्रकारे हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाज तेजसने. पुन्हा एकदा अक्षय, हा चेंडू अवस बीट केलाय, व्हेरी गुड बॉलिंग. मात्र फलंदाज इथे धावचित होतोय. राम गुण गाओ जय विष्णु के अवतारी. नाही जमिनीवर तोपर्यंत फलंदाज देऊ शकत नाही, यावेळेस बेल्स पडल्या नाहीये, प्रयत्न केला होता आणि धाव इथे मिळाली आहे. स्ट्राईकला सरकलाय जितू. हा चेंडू कोलवर टप्प्याचा, जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी काय असते, गोलंदाजीतली गुणवत्ता काय असते, व्हेरिएशन काय असते, विविधता काय असते, विविधता काय असते हे दाखवत असताना हा गोलंदाज अक्षय जबरदस्त गोलंदाजी. धाव संख्येला ते लगाम लावलेला आहे. आपण पाहिलं या षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत, यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. 5 चेंडू फेकले आणि फक्त 2 धावा दिले आहेत या अक्षयने. हा चेंडू अवेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, षटकार. आपण यावेळेस 58 धावा, 59 धावांचं इथे टार्गेट सेट केलंय. मात्र ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकात धावा आल्या होत्या असं वाटलं होतं 65 ते 70 धावा धावफलकर पाहायला मिळतील, मात्र त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी अक्षयने त्यामुळे कमबॅक इथे करून दिलाय आपल्या संघाला.
पाच चेंडू मध्ये दोन धावा दिल्या, त्यामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि शेवटच्या षटकात एकूण धावा आल्या त्या आठ आपण पाहतोय. गोलंदाजचं पृथ्थकरण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षय देशमुखचं, त्यामुळे दोन षटक त्याने फेकले आहेत, 17 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि गडी त्याने बाद केल्यात. या ठिकाणी जर पाहू शकता आपण एक गडी बाद केलाय, त्याचा इकॉनॉमिकल रेट जर आपण पाहिला तर या ठिकाणी 17 धावा दिल्यात म्हणजे 8.50 इकॉनॉमिकल रेट त्याचा आपण पाहू शकता प्रतिषटकामागे. आता शेवटच्या चेंडूवर षटकार आला, त्यामुळे त्याचं विश्लेषण थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटच्या षटकात थोडंसं खराब झालंय. मात्र पहिले पाच चेंडू सुरेख फेकले होते, जितेंद्र शेंडे सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं होतं. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते एखाद्या गोलंदाजाला, कारण चांगल्या फलंदाजाला शांत ठेवणं म्हणजे निश्चितच कौतुकास्पद गोष्ट असते, वाखणण्याजोगी गोष्ट असते. आणि अक्षयने जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र 59 धावा इथे चेस करायच्या आहेत, 59 धावा इथे या संघाला सारंग किंग्सला चेस करायचे आहेत. मात्र 59 धावा तर लक्ष ते गाठतील का, की साई कृपा डेव्हलपर संघ हे लक्ष त्यांना गाठण्यापासून या ठिकाणी रोखतील, गोलंदाजी चांगली करतील. मात्र इथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मात्र खेळाच्या या उत्तरार्धात काय घडेल काय बिघडेल निश्चितच याचं धावतं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय आणि आमंत्रित करतोय आजच्या या सकाळच्या सत्रात प्रथमच आपण ऐकणार आहोत जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली. हॅलो, सुप्रभात, गुड मॉर्निंग, सस्रियकाल. आलेल्या सर्व क्रीड रसिकांचे स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतो मैदानामध्ये. आपण ही स्पर्धा पाहत आहात वांगणी प्रीमियर लीग, 2017 वर्ष दुसरे, अत्यंत मोठी अशी स्पर्धा. या स्पर्धेला आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालं मी म्हणे निश्चितच. जे आयोजकांनी या ठिकाणी त्यांची मेहनत केलेली या ठिकाणी तिचे पोचपावती मिळाली मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण गेले 365 दिवस या स्पर्धेची जे आमचे लाडके प्रेक्षक वाट पाहतात ती स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आली आहे. आणि पहिला सामना बघतोय आपण या तिसऱ्या दिवसातील सारंग किंग्स विपक्ष साई कृपा डेव्हलपर्स. नाणेफेकी जिंकली होती सारंग किंग्स संघाचे संघमालक जयेश सारंगा आणि साई कृपा डेव्हलपर्सचे सन्माननीय प्रसादजी परब साहेब. हा चेंडू पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूला अडक्या हाताने पुश करतोय ढकलतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव एक वाटतो. ऍज द ओपनर बघू शकता शंकर आणि त्याच्यानंतर रमेश मयेकर. बघा रमेश मयेकर यांचा विचार केला तर अत्यंत चांगली भूमिका पार पाडली. तीन आज चौथा दिवस आहे, कारण VPL कमिटीचे मेंबर्स आहेत ते सदस्य आहेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघितली आपण. यस, तर दुसरा चेंडू फेकतोय रैना. हा चेंडू कोणत्या टप्प्याचा चेंडू फेकला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला केलून काढतो, फक्त सिंगल मिळाली आहे. दोन चेंडूवरती दोन धावा आल्या, संघाचं खात पुढे नेलं जातं. दोन धावा धावपळकावरती 59 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला संघ.
अतिशय चांगला सामना होईल शंकास नाही. 59 डावा जर म्हटलं तर 5 षटकामध्ये आहे. 11.80 म्हणजे जवळजवळ 12 ची सरासरी. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडू फेकला गेला या षटकामध्ये. अद्याप 3 चेंडू फेकले आहेत 2 धावा धावपळकावरती. जवळजवळ 12 ची सरासरी कायम ठेवायची या संघाला. प्रति षटकामागे रैना हा चेंडू पुलन डिलिव्हरी, मात्र चेंडू किलून करतोय. सर्कलच्या आतमध्ये प्रोटेक्शन दिलं जातंय चेंडूला. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आले. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण यावेळेस जितू याची. थँक्यू. तर अत्यंत चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये बघतोय आपण. आज पहिला सामना रैना षटका दिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करतो चेंडूला मिड विकेटला. क्रिकेटचं सौंदर्य, एकदा एक पटल्या दुसरी धाव घेईल का आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. बघा चेंडूचा जर विचार केला तर चेंडू कार्पेट ड्राईव्ह झाला होता, म्हणजे जमिनी लगत गेला होता. आणि ज्या वेळेस चेंडू जमिनी लगत जातोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. 1 धाव शॉर्ट आहे. यास बघा पंचांचं लक्ष होतं एसटी रक्षकाचं. मात्र चांगली कामगिरी बघतो आपण या पंचांच्या माध्यमातून. योगेश असतील, आमचे फिरोज खान सर असतील, चांगली कामगिरी केली जाते पंचांच्या माध्यमातून. तसेच आमचे समालोचन कक्षामध्ये विनोद पाटील असतील, WW टेनिस क्रिकेट .in चे गौरव सावन. हा चेंडू पुलन डिलिव्हरी, मात्र नो मे स्टँडर, दॅट्स फॉर रन. पहिला चौकार. तर निश्चितच गाणं बघा. 2015 मध्ये शांताबाई, 2016 मध्ये सैराट आणि 2017 मध्ये आता बाबुरावाला आहे. मात्र असे गाणे येतात तेव्हा आमच्या प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन होत आहे. चला पुढचा सामना असणार आहे AKPM वॉरियर्स विपक्ष भक्ती 11. ऍज अ कॅप्टन संघाचे संघनायक आमच्या मंचासमोर या नाणेफेकीसाठी. जास्त वेळ करू नका. AKPM वॉरियर्स आणि भक्ती 11 बाळाशेठ कांबरे यांचा संघ आपण बघू शकता. तर दुसरीकडे AKPM संघाची जर तुलना केली तर विजय पावसकर, भूषण आढाव, आमचे प्रमोद कंडागळे असतील आणि मोहन शेठ कांबरे यांचा संघ. 4 मालक आपल्याला दिसतील संघाच्या माध्यमातून. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धापडकावरती 8 धावा धापडकावरती आल्यात. मात्र जी पहिल्या षटकात सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात बघितली जात नाहीये. हा चेंडू पुलन डिलिव्हरी, चेंडू आवेत आणि गुड कॅच. अप्रतिम जेल टिपलाय त्या ठिकाणी आणि मात्र दूस पहिला धक्का या वेळेस बघतो आपण सारंगा किंग संघाला. मारला होता फलंदाज होता शंकर याने डावकरी हाताचा फलंदाज. मात्र थोडीशी ताकद कमी पडली फलंदाजाची, मी म्हणेन थोडीशी ताकद लावली असते तर चेंडू सीमा पलीकडे गेला असता. मात्र नाही आहे, चांगला गुड कॅच त्या ठिकाणी आणि पहिला गडी बाद केलाय गोलंदाज. दुसरा षटक घेऊन आलाय शरद, ज्याने पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय, सफलता अर्जित करून दिलाय, विकेटचं पतन केलंय पहिल्या चेंडूवरती. तर वंडावनचा फलंदाज आलाय नॉन स्ट्राइकला अक्षय देशमुख. मयकर हा चेंडू पॅकफुटला थोडेसे सरकले होते कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता बघतोय आपण. निर्धाव चेंडू फेकलाय षटकामध्ये.
तर जास्त जास्त निर्धाव चेंडू फेकले तर फलंदाजावरती दबाव निर्माण करेल। मात्र 59 डावांचं मोठं लक्ष्य सकाळच्या 17 मध्ये आपण बघतोय। पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडूला, ऑफ स्टिक वरती चेंडू होता मात्र फक्त पुश केलं जातंय, ढकललं जातंय, सिंगल आली आहे। कारण चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला सन्मान दिला आहे। मात्र जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळाले आहेत, काल सुद्धा बघितलं मयेकर यांची अत्यंत चांगली फलंदाजी बघितली होत्या आम्ही, अप्रतिम फलंदाजी। तर निश्चितच धावसंख्या एकाळी आहे, मात्र एका दुकानी काही होणार नाहीये। जर आपल्याला त्या मोठ्या धावसंख्येकडे पोहोचायचं असेल तर चौकार षटकार मारावे लागतील। हा चेंडू ड्राईव्ह करतो या वेळेला, मात्र चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे चौकार। तर चला एकेपीएम संघ आणि भक्ती अले नकुर राऊत या नाणेफेकीसाठी दुसरीकडे फैजल आल्यात। दिनेश स्वागत आहे आपलं, गुड मॉर्निंग। तर बघा दुसरा फलंदाज पा झाला असता मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता। चेंडूने पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा गाठली आणि यावेळेस बघू शकला आपण दुसरा चौकार अक्षय देशमुख याच्या बॅटमधून धावसंख्या धावपळकावरती दुहेरी अंकामध्ये स्थिरावले आहे। 13 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात, 13 धावा लावल्यात। हा चेंडू जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक दोन चौकार। दोन चेंडू दोन चौकार दाखवल्यात, व्हेरी गुड बॅटिंग यावेळेस मात्र अक्षय, चांगली फलंदाजी केली आहे। दोन चेंडूवरती दोन चौकार, पॉवर प्लेचा हा चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून घेत आहे, चेंडूने उचली घेतली आहे, चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे गेलाय। षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि मात्र ड्रिंक ट्रॉली मैदान मध्ये दोन षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या आपण बघतोय। सारंगा किंग संघाची धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा। गणेश हे कुणाल त्यांना दाखव आपला आगेकडचा दणका। दोन षटक संपले आहेत, 17 धावा धावपळकावरती, 59 धावांची गरज असताना
सारंग किंग्स संघाने 17 धावा गुटल्यात पॉवर प्ले च्या षटकामध्ये म्हणजे 12 चेंडू आणि 17 धावा आल्यात. येणारे चेंडू 18 आणि 42 धावांची गरज असणार आहे. मात्र 42 धावा निघतील का तर जयेश सारखा सारखा फलंदाज आहे, त्याच्यानंतर रमेश मयेकर सारखा चांगला फलंदाज आहे. मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 42 धावांची. काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा जात आहे आमचे सहकारी विनोद पाटील यांच्याकडे. थँक यू जगदीश. उपस्थित तमाम रसिकांचं पुनश्च्या सहर्ष स्वागत करतोय. सामना इथे रंगतोय. आपण पाहतोय साई कृपा डेव्हलपर्स वर्सेस सारंगा किंग्स. मात्र मैदानावरती समीकरण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धावा, गडी बाद झालाय तो. एक गडी बाद झालाय शंकर विषय, मात्र संघनायक रमेश मयेकर आणि दुसऱ्या बाजूला अक्षय देशमुख, ज्या अक्षयने जबरदस्त गोलंदाजी केली होती. मात्र अक्षयला आता इथे चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. 18 चेंडू 42 धावा मैदानावरती समीकरण आहे सारंगा किंग्स संघासमोर. या संघाने दोन्ही सामने गमावले, मात्र अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हा सामना त्यांना इथे जिंकावा लागेल. 18 चेंडू 42 धावा, गोलंदाज येतोय राम खंडवी, ज्याने फलंदाजीमध्ये निराश केलं होतं संघनायकाला. मात्र गोलंदाजी कशी करेल याबद्दल उत्सुकता मात्र निर्माण झालेली आहे. 18 चेंडू 42 धावा, स्ट्राईकला संघनायक रमेश मयेकर. हा चेंडू फिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक चूक करतोय, त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे चौकार. चौकार इथे येतोय. आता मात्र समीकरण 38 धावांची गरज आहे 17 चेंडू मध्ये. 17 चेंडू 38 धावा, जबरदस्त सामना रंगतोय मैदानावरती सारंगा किंग्स वर्सेस पाहतोय साई कृपा डेव्हलपर्स. हा चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले होते, मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणं चेंडू पंच फिरोज खान सर आणि व्हाईटचा इशारा केलाय. तर मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 22 धावा झाले. अजूनही 37 धावांची गरज आहे अद्याप जिंकण्यासाठी. हा चेंडू जागा भरून खेळत आहेत, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय गॅप मधून, परफेक्ट फटका चौकार. थँक्यू. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय रमेश मयेकरच्या बॅट मधून. आणि चितज कमिटीतर्फे जे पारितोषिक आहे बॅक टू बॅक 3 चौकार 3 षटकार किंवा हॅट्रिक संपादित केलं जर पारितोषिक आहे बीपीएल कमिटीकडनं आयोजकांकडनं ते पारितोषिक निश्चित तिथे मिळणार आहे. मात्र जर पाहिलं तर हा सामना अजूनही जर आपण पाहिलं तर 33 धावांची गरज आहे अद्यापही जिंकण्यासाठी. यावेळेस सारंगा किंग्स या संघाला सारंगा किंग्स संघ पाहू शकता, जयेश सारंगा यांचा संघ. हा चेंडू यावेळेस हवेतून गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचू शकला नाही आणि या मिळतात यावेळेस 4 धावा.
असावा तर संघ नायक असा असावा. रमेश मयेकर सारखा जबाबदारीने खेळ करणारा, आपल्या संघाला मार्गदर्शन करणारा, आदर्श असणारा, प्रेरणास्थान असणारा हा संघ नायक यावेळेस जबाबदारीने फलंदाजी करतोय. समीकरण यावेळेस सोपं करून ठेवते आपल्या संघासाठी. आता मात्र गरज आहे ती यावेळेस 29 धावांची. हा चेंडू आता मात्र बॅकफुट गेले होते, बीट केलंय यावेळेस बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू. अन्यथा धावा 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 आणि फक्त धावाच पाहत होतो आपण या मैदानावरती. हा संघ पाहू शकता यावेळेस साई कृपा डेव्हलपर्स आमचे आदरणीय श्री प्रसाद परब यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय सारंगा यांचा संघ, सारंगा किंग्स लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. हा चेंडू हा फटका जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न येथे फसतोय. चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय, आणखीन एक धक्का. करण्याचं निश्चितच दार उघडं झालेलं आहे या संघासाठी. जर पाहिलं तर साई कृपा डेव्हलपर संघासाठी, कारण ज्या रमेश मयेकरने जर पाहिलं तर जबरदस्त खेळ केलेली आहे. बॅक टू बॅक 4 चौकार लगावले, 19 धावांचं योगदान देऊन रमेश मयेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र जर आपण पाहिलं तर समीकरण मैदानावरती येणाऱ्या 13 चेंडूमध्ये गरज आहे ती 29 धावांची. 13 चेंडू 29 धावांची गरज असताना मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो स्ट्रायकर एंडला. आपण पाहतोय स्वप्नील कडव, स्वप्नीलने गोलंदाजी खराब केली होती, मात्र फलंदाजी तो चांगली करेल का हे देखील इथे पाहावं लागेल. निश्चित हा प्रश्न देखील इथे निर्माण झालाय, कारण गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी केली आहे, मात्र त्यानंतर फलंदाजीला येताना आपण पाहतो यावेळेस चौथ्या क्रमांकावर स्वप्नील. आपल्या गोलंदाजीला अपयश तो धुवून काढेल का आपल्या फलंदाजीने, हा सामना आपल्या संघाला जिंकून देईल का सारंगा किंग्सला, हा निश्चित प्रश्न इथे निर्माण झालाय. तर गरज आहे अजूनही 29 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 13 चेंडू 29 धावा. मैदानावरती समीकरण आहे जिंकण्यासाठी सारंगा किंग्स संघासमोर. गोलंदाज राम खंडवी षटकार जर आपण पाहिलं तर थोडस महागडे षटक झालं होतं, मात्र यावेळेस हा चेंडू बीट केलाय, निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकलाय, षटक संपतोय या ठिकाणी. 3 षटकांचा इथे अखेर होतोय आणि 3रा षटका अखेर. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण, 30 धावा. प्रति षटकामागे 10 धावांची धावगती राखलेली आहे, मात्र अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. 14.50 ची गरज आहे. तर मात्र मैदानात पुन्हा एकदा टीम मिटिंग पाहायला मिळते. मात्र एक सूचना आहे साई कृपा डेव्हलपर संघाला की आपण वारंवार टीम मिटिंग घेऊ नका, वेळ वाया घालू नका, कारण आपल्याला अजून पुढे भरपूर सामने खेळवायचे आहेत. आणि जर वेळ वाया गेला तर निश्चितच संध्याकाळी जर पाहिला तर उशीर होतोय आणि अंधाराचं साम्राज्य पसरत आहे आणि हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने लवकर सूर्यास्त होतोय. त्यामुळे आपण या ठिकाणी वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये, घड्याळाचे काटे आपल्यासाठी थांबणार नाहीये, त्यासाठी वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागेल. मात्र सारंगा किंग्स संघ जर पाहिलं तर 2 सामने त्यांनी खेळले होते, 2 सामने त्यांनी गमावलेत, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करतायत. 12 चेंडूमध्ये अद्याप 29 धावांची गरज या संघाला. मात्र साई कृपा डेव्हलपरचा जर आपण विचार केला तर या संघाने 1 सामने खेळलेले 2 आणि दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. मात्र हा संघ जर पाहिला तर जबरदस्त कामगिरी करतोय. पहिले 2 सामने जिंकलेले आदरणीय प्रसाद परब यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जय सारंगा त्यांचा हा संघ, सारंगा किंग्स हा सामना जिंकेल का आणि या स्पर्धेतलं विजयाचं खातं ते उघडतील का, की पुन्हा एकदा साई कृपा हा संघ आपले विजयी गोडधोड इथे कायम ठेवेल. 12 चेंडू 29 धावा मैदानावरती, समीकरण आहे जिंकण्यासाठी सारंगा किंग्स संघाला. अस्तित्व पणाला लागलंय, प्रतिष्ठा पणाला लागलीय, सन्मान इथे पणाला लागलाय, मात्र हे अस्तित्व टिकवतील का, या स्पर्धेतलं आपलं आव्हान इथे टिकवतील का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. 12 चेंडू 29 धावा, गोलंदाज येतोय जितेंद्र शेंडे उर्फ रैना. जबरदस्त कामगिरी केली होती फलंदाजी करत असताना या जितेंद्रने, मात्र गोलंदाजी कशी करेल ते पाहावं लागेल, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. 12 चेंडू 29 धावा, स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज स्ट्राईकर इंडला अक्षय देशमुख. 3रा क्रमांकावर आला फलंदाज अक्षय देशमुख, ज्याने गोलंदाजी चांगली केली होती, मात्र फलंदाजी त्याला इथे करावी लागेल, गुणवत्ता सिद्ध करावी लागेल.
आपली क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. 12 चेंडू 19 धावा. हा चेंडू यावेळेस टप्प्यापर्यंत टेक ऑफ घेतोय. बीट केलं यावेळेस फलंदाज अक्षयला. तर मात्र समीकरण आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 19 धावा. 19 धावा या चेस कराव्या लागतील. जर 28 केल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर सामोरं जावं लागेल. या मैदानावरती आम्ही दोन सुपर ओव्हरचे सामने पाहिलेले आहेत या तीन दिवसामध्ये, कालच्या तीन दिवसानंतर. मात्र आज जर आपण पाहिलं तर आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातला हा सामना इथे रंगतोय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय पहिला सामना. 11 चेंडू 19 धावा. हा चेंडू ऑन साईडला खोदून काढला चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि यावेळेस डायरेक्ट देतोय जितेंद्र. पंचांचं बोट आकाशाकडे. एक उंगली उठी तो दुःखी बात और दो उंगली उठी तो खुशी की बात. मात्र इथे एक बोट उभं केलंय पंचांनी वर केलंय आणि फलंदाज इथे बाद होतोय. आणि आणखीन एक धक्का. बघा इथे अशा परिस्थितीमध्ये गडी बाद होणं निश्चित. इथे चिंतेची बाब आहे यावेळेस सारंग किंग्सला. मात्र यावेळेस नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय संजय बैकर. समीकरण मैदानावरती यावेळेस 10 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. 10 चेंडू 28 धावा सामना रंगतोय यावेळेस. आजच्या दिवसातला पहिला सामना सारंगा किंग्स वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा पलीकडे. चौकार. दरम्यान या ठिकाणी आदरणीय स्वप्नील शेलवले साहेब या ठिकाणी द्यायचं. स्वप्नील इलेव्हन संघाचे संघ मालक त्यांचं या ठिकाणी आम्ही या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. चौकार येतोय यावेळेस फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण मैदानावरती बदलत असताना आपण पाहतोय 9 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावांची. 9 चेंडू 24 धावा. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही. चेंडूला व्यवस्थित मिडल करू शकले नाहीये. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू इथे मिळतोय. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी करत असताना जीतू कमबॅक करतोय. तर मात्र येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ते यावेळेस 24 धावांची. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. डीपेक्षा चेंडू जातोय. चेंडूला पहिल्या टप्प्यात उचललाय. चेंडू फेकतोय तोपर्यंत दोन धावा इथे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. धावसंख्या दोन ने पुढे सकते. धावसंख्या धावपळ करत पाहतोय आपण यावेळेस 37 धावा. तर मात्र 22 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 22 धावा समीकरण जिंकण्यासाठी सारंगा किंग्स संघाला, किंग्स या संघाला इथे राजासारखं खेळावं लागेल आणि निश्चितच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. हा चेंडू आता मात्र बीट केलाय पुन्हा एकदा. टप्पा पडल्यानंतर चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उशळी घेतोय आणि बीट केलंय. कारण प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवणार फलंदाजावर आणि प्रत्येक निर्धाव चेंडू इथे निश्चित विजयाचा मार्ग सुकर करेल या साई कृपा डेव्हलपर संघाचा. तर मात्र गरज आहे ती येणाऱ्या 6 चेंडू मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 22 धावांची. 6 चेंडू 22 धावा. मात्र काल टायगरच्या मैदानावरती 6 चेंडू 18 धावांची गरज असताना प्रदीप पाटील सारख्या डावखुऱ्या फलंदाजाने जीजी स्पोर्ट्सच्या वाकलन संघाच्या फलंदाज प्रदीप पाटीलने जबरदस्त हाणामारी केली. 3 षटकार लगावले. तो सामना जिंकून दिला होता. मात्र ह्या सामन्यात जर पाहिलं तर 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा यावेळेस फलंदाज संजय बैकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज अक्षय देशमुख नाबाद खेळत आहेत.
निश्चित असा सामना रंगला होता भानुदास शेट युवा फाउंडेशन वर्सेस एकेपीएम सहा चेंडू 21 धावांची गरज असताना एकेपीएम च्या फलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र आता इथे वेळ आली आहे या सारंगा किंग्सला हा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. चेंडू फिरकावून दिलाय त्या ठिकाणी झेल पकडलाय फलंदाज बाद आणखीन एक धक्का. फलंदाज बाद होतोय संजय बाईकर या ठिकाणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका चांगला होता मात्र जर पाहिलं तर प्लेसमेंट चुकीचं होतं. जर गॅप मध्ये फटका गेला असता तर चार धावा इथे मिळाल्या असत्या किंवा षटकार देखील इथे मिळाला असता. मात्र विधीला ते मंजूर नव्हतं. हा चेंडू यावेळेस बॅट आणि बॅटच्या मधून बीट केला यावेळेस अक्षयला. तर मात्र दबाव इथे वाढलेला आहे अक्षयवर कारण चार चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. चार चेंडू 22 धावा समीकरण मैदानावरती सारंगा किंग्सला एक विजय इथे निश्चितच हवा आहे कारण दोन सामने गमावलेले आहेत. मात्र हा सामना जर गमावला तर निश्चितच या संघाचं यावेळेस हा चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर षटकार. सामन्याला संजीवनी प्रदान केलेली आहे कारण तीन चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवतोय. हळूवारपणे हा चेंडू फेकतोय संत गतीने फेकतोय बीट केलंय आणि निश्चितच गोलंदाज म्हटला की त्याच्याकडे विविधता असायला हवी. सहा चेंडू सहा प्रकारे फेकण्याची क्षमता असायला हवी आणि या गोलंदाजाने इथे बुद्धीचा वापर केलाय. चाणक्यने तिथे अवलंबले आणि चेंडू यावेळेस गती परिवर्तन करून निर्धाव चेंडू फेकला. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा. ता मात्र हा सामना इथे पूर्णपणे यावेळेस बघा फलंदाज बाद होतोय. मात्र इथे हा सामना पूर्णपणे सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. विजयाच्या उंबरड्यावर साई कृपा डेव्हलपर्स त्यांचा विजय रथ रोखू शकला नाही सारंगा किंग संघ कारण पहिले दोन सामने जिंकले होते या साई कृपा डेव्हलपर्स संघाने. आमच्या निश्चित हा संघ जर पाहिला तर प्रसाद परब यांचा हा संघ जबरदस्त कामगिरी करतोय आणि निश्चित संघ मालक प्रसाद परब निश्चित खुश असतील आपल्या संघावर. जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि तिसरा सामना देखील निश्चित जिंकण्याच्या तयारीत आहे असं वाटलं होतं. सारंगा किंग्स हा विजयाचा रथ त्यांचा रोखेल आणि या स्पर्धेमधला आपला पहिला विजय संपादित करेल. मदत खरंच या ठिकाणी हा फटका येतोय. निश्चित वेळ गेली सत्ता गेली आता मात्र शान पण येऊन काय फायदा नाहीये कारण हा सामना इथे गमावलाय यावेळेस सारंगा किंग संघाने. आणि यावेळेस आपण पाहतोय साई कृपा डेव्हलपर्स इथे आनंद साजरा करत असताना